12-13 वर्षांचे असताना एका वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी विनायकाच्या प्रतिभेवर परीक्षकांनी शंका घेतली. त्यावर विनायक परीक्षकांना निडरपणे म्हणतो, या शंकेला माझं वय हेच कारण असेल तर ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हे सुद्धा खोटंच म्हणावं लागेल. गुणा पूजा स्थानम गुणिषु नच लिंगम नच वयहा हे वचन तुम्हाला माहीत असणारच. रानडे व चाफेकरांच्या हौतात्म्याने 14 वर्षांचा कोवळा विनायक पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा तडफडला. देवघरातील अष्टभुजा महिषासुर मर्दिनी समोर धीर गंभीर अशी शपथ घेतली. वीर चाफेकरांच्या हौतात्म्यावर तेजस्वी फटका रचला. या फटक्यात ते चाफेकरांना शब्द देतात, कार्या चालव गिरवनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. परदेशी कपड्यांची होळी, मित्रमेळा, अभिनव भारत यासारख्या कार्यांमुळे सावरकरांचं क्षात्रतेज लोकमान्यांनी जाणलं तर मुघलांच्या घोड्यांना जशी संताजी धनाजीच्या नावाची दहशत बसली होती तशी इंग्रज सरकारला सावरकर नावाची दहशत बसली. उच्च शिक्षणाच्या नावाखाली सशस्त्र क्रांतिकार्य करण्यासाठी सावरकर लंडनला निघाले. त्यावेळी त्यांचं लग्न झालं होतं. छोटा प्रभाकर मांडीवर खेळत होता. वडील, बंधू, वहिनी, बाळ या सर्व पाशांवर विजय मिळवून अनिश्चित कालावधीसाठी लढाईवर निघालेल्या सैनिकासारखे सिद्ध झाले. ब्रिटनमध्ये अंदाजे 700 भारतीय विद्यार्थी शिकत होते. त्यांना सुसंघटित करून देशभक्तीसाठी प्रसंगी मरण मारणाच्या खेळासाठी सिद्ध करायचं होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमंत अय्याशीत वाढलेला आणि नंतर कर्झन वायरीचा खून करणारा तरुण हुतात्मा मदनलाल धिंगरा. सावरकरांच्या सांगण्यावरून MTP आचार्यांनी मोरक्कोच्या सैन्यात शिरून प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव घेतला तर पांडुरंग बापट यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बंगोल निर्मितीची विद्या आत्मसात केली. मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या गुप्तचर्चा, बैठका, पत्रकं या सर्व धामधुमीत इंग्रजांच्या इतिहासाचा अभ्यास तसेच 1857चे स्वातंत्र्य समर, शिखांचा इतिहास जोसेफ मॅझनी यासारखी साहित्य निर्मिती म्हणजे धाडसाचा कळसच. आणि हो, बॅरिस्टरही झाले परंतु इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे नाकारली. देशभक्तीसाठी सनदीवर लात मारली. या परिस्थितीत सरकार पकड वॉरंट न काढेल तरच नवल आणि पकडले गेल्यावर इंग्रज सरकारकडे सावरकरांसाठी फाशीला पर्याय नाही हे माहीत असूनही माझ्या सहकाऱ्यांना त्रास होत नाही यासाठी सावरकर सरकारच्या स्वाधीन झाले. मृत्यूच्या गुहेत स्वतःहून पाय ठेवला. महाभियोग चालवण्यासाठी हिंदुस्थानात परत येत असताना पोटीच्या पोर्ट होल मधून सावरकरांनी मारलेली उडी म्हणजे संपूर्ण जगाच्या इतिहासात अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं एकमेवा द्वितीय असं धाडस. अंदमानच्या बोटीच्या प्रवासात अत्यंत छोट्या कोंदट जागेत मलमूत्राच्या पिंपासह अनेक कैद्यांना खच्चून बसवलं होतं. सावरकरांच्या मनात बंदबंद सुरू झालं परंतु अध्यात्म विचारांनी अनिष्ट विचारांवर मात केली आणि अनादिमी अनंतमी अवध्यमी भला या मानसिकतेसह 50 वर्षांच्या काळ्या पाण्यासाठी अंदमानच्या जेलमध्ये पाय ठेवला. छिलका, कोलू, हातकड्या, पायबेड्या केवळ 3 करमंट्यांची खारटपाण्याची अंघोळ, कदांध, एकटेपणा, समोरील वधस्तंभ यावर दक्षिणा म्हणून यमराज बारीने चालवलेलं मानसिक कच्चीकरण या सर्वांवर विजय मिळवत क्रिया सिद्धी सत्वे वसती महताम नोपकरणे या वचनाप्रमाणे उत्तम साहित्य निर्मिती केली. कैद्यांच्या अन्नाचा, शिक्षणाचा, धर्मांतराचा प्रश्न सोडवला. राजबंद्यांच्या वागणुकीचा प्रश्न सोडवला. यमराज बारीला त्याच्या शरीरात एक हळुवार मन आहे याची ओळख करून दिली आणि तब्बल 10 वर्षांनी भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो अशा वाकुल्या दाखवत मृत्यूच्या गुहेतून बाहेर पडले. स्थानबद्धतेच्या काळात अतिकर्मठ रत्नागिरीत सावरकरांचं युद्ध सुरू झालं ते जातीय विषमतेशी. तळागाळातील गावकुसा बाहेर टाकलेली माणसे धर्मांतर आणि राष्ट्रांतर करून हिंदू राष्ट्राच्या विरोधात उभी राहतील हा धोका द्रष्ट्या सावरकरांनी ओळखला होता. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू असं म्हणत सर्वांना प्रेमाने जवळ केलं. सह भजन, सह भोजन, हळदी कुंकू, पतित पावन मंदिर यासारखी कार्य उभी केली. तळागाळातील माणसांना समानतेचा न्याय मिळवून दिलाच. श्री शिवाय श्री सुभेदार शिरवणे यांच्या मदतीने या जनसमुदायाला सैन्यात नोकऱ्या मिळवण्याची वाट दाखवली. त्यांना क्षत्रवृत्ती व्यक्त करण्याची योग्य दिशा दाखवली. हिंदूंना बाटवणाऱ्या परकीय धर्मप्रसारकांविरुद्ध एकटे सावरकर उभे राहिले. बाटलेल्यांची शुद्धी करून त्यांना परत हिंदू धर्मात सामावून घेतलं आणि हिंदुस्थानचं अन्न खाऊन आक्रमक वाटत नाहीत
तर याच मातीतलं अन्न खाऊन तुम्ही कसे पाटाल, असा प्रखर विचार हिंदूंना दिला. बोली भाषेत परकीय शब्द सुद्धा न खपवून घेणारे भाषा शुद्धीचे पुरस्कर्ते, आझाद हिंद सेनेच्या उभारणीत सुभाषबाबूंचं प्रेरणास्थान, अनिष्ट ऋणींच्या विरोधात विज्ञाननिष्ठतेचे दंड घोपटणारे, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या असं साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठणकावणारे आचार्य अत्र्यांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वृद्धापकाळात बिचाऱ्यावरून सर्व भारतभर घारीसारखं नजर असायचं, घारीसारखी नजर असायची. 65 युद्धात भारतीय जवानांनी लाहोर पर्यंत धडक मारल्यावर वृद्ध सावरकरांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं, परंतु कागदी घोड्यांनी सर्व गमावल्यावर ते कमालीचे निराश झाले. प्रायोपवेशन प्राणांतिक उपास करण्याचा निर्णय घेऊन या भीष्माचार्यांनी मृत्यूही स्वतःच्या अधिकारात ठेवला. मृत्यूनंतर तरी हे युद्ध थांबावं, सावरकरांच्या तैलचित्राला संसदेत भांडावं लागतं तरी तैलचित्राचं अनावरण होतच. लंडनमध्ये ऋषीजी अय्यर सावरकरांचे उजवे हात होते. सावरकरांच्या विचारांवर भविष्याची चिंता नसलेल्या आणि इतिहासाचा पत्ता नसलेल्या माणसांकडून चिखलफेक होते, परंतु त्यात त्यांचेच हात चिखलाने बरबडतात. सावरकरांचे विचार म्हणजे देव देश आणि धर्म यांचे त्रिकालाबाधित सत्य शिव आणि सुंदर अशा गंगेचा ओघ आहे. या गंगेत जे स्नान करतात त्यांना खरंच मोक्ष मिळतो. या स्नानाने राष्ट्रविघातक रोग नष्ट होतात. अशा विचारांचे स्नान अवघे भारतीय करून आणि एकजुटीच्या वज्रहस्तांनी हिमालयावर अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा जरतारी झेंडा फडको. जय हिंद.